मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बीड जिल्ह्यात 100% प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे. दवाखाने आणि मेडिकल शिवाय मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आगारातून एकही बस मार्ग झालेली नाही. एरवी प्रवाशांनी गजबजलेल्या बीड बसस्थानकात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. काही ठिकाणी रास्ता रोको आणि किरकोळ जाळपोळ घटना वगळता दुपारपर्यंत बंद शांततेत पार पडला आहे. जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने 3000 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड, बालेपीर तसेच मुख्य बाजारपेठेतही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तरुणांचा जमाव आढळून आल्यास सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी त्वरित पावले उचलत आहेत. सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली असून बंदचे आवाहनही करण्यात आलेले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बंदच्या हाकेला बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पाहायला मिळतोय. मी बीड शहरातील मुख्य मार्केट असलेल्या भागामध्ये आहे. सारडा कॅपिटल आणि सुभाष रोड या जागेवरती आहे. हे माझ्या पाठीमागचं आपण मार्केट पाहतोय. सगळे दुकानं अक्षरशः 100% बंद केलेले आहेत आणि रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्याबरोबरच तगडा बंदोबस्त असल्यामुळं हा जो काही बंद आहे तो शांततेत पार पडतो आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आणि सर्वच तालुक्यामध्ये काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे. मात्र हा रास्ता रोकोसुद्धा शांततेत करण्यात आलेला आहे. याबरोबरच जी लाल परी म्हटली जाते, जी रक्तवाहिनी ज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये ये जा केली जाते अशी जी बस सुविधा आहे तीसुद्धा 100% बंद आहे. सगळ्या बसेस एसटी आगारामध्ये लावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांची कुमकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि मागच्या वेळेस एसटी महामंडळाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. मात्र या बाबतीमध्ये आता यावेळेस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांनी मात्र याची दक्षता घेतलेली आहे आणि एकही लाल परीचं चाक फिरलेलं नाही. त्यामुळं जे सामान्य नागरिक आहेत आणि ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना अडचणी जरी येत असल्या तरीसुद्धा बीड जिल्ह्यामधला हा जो काही बंद आहे तो शांततेत आहे. याला व्यापारी वर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. कुठलंही दुकान आज उघडं पाहायला मिळत नाही. म्हणून आजचा जो काही बंद आहे तो या ठिकाणी शांततेत संपन्न होत आहे आणि यामध्ये पोलिसांचा जी कुमक आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीत असल्यामुळे कुणीही जमाव होऊ नये, कुणीही जमाव कुठल्याही पद्धतीचा जमाव वेगळ्या पद्धतीने जाऊ नये याची सुद्धा खात्री आणि दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे. यावर प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन.